पोलीस उपायुक्त श्री मंच गिप्पर यांनी पिंपरी चिंचवड मधील तमाम जनतेला रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देत आवाहन केलं आहे. हा सण घरातच राहून साजरे करा. शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय सर्व नियमांचे पालन करा. घरातच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रॉयल मीडिया न्यूजशी बातचीत केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त श्री मंच गिप्पर यांनी. काय म्हणालेत ते पाहूयात. आपल्या देशामध्ये उद्या म्हणजे आज संध्याकाळपासूनच जो आपल्या मुस्लिम बांधवाचा एक होली मंथ जो रमदानचा उद्या शेवट आहे. एक महिन्याच्या फास्टनंतर उपवासानंतर उद्या ईद सेलिब्रेट केली जाईल. तर त्या अनुषंगाने मी सर्वांना, सर्व भारतीयांना व मुस्लिम बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ईद मुबारक. इस जो हे जे पवित्र महिना आहे त्यामध्ये ज्यांनी जे एक महिन्याचा उपवास करून जे सॅक्रिफाईस देऊन लोकांसाठी जे ब्लेसिंग्स ऑफर केले जातात त्या ब्लेसिंग्सद्वारे सर्वांनाच आनंदाच्या भरभराटेच्या व स्पिरिच्युअली त्यांच्या उत्कर्ष हो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा असतील. विशेष करून मी सर्वांना सांगू इच्छितो की उद्याचं जो रमदान आहे, रमदान आणि ईद आहे, ते सर्वांनी आपल्या घरीच आपल्या प्रेमभावांनी घरीच साजरी करावी. कारण आज आपण कोविडच्या खूप महाभयंकर संकटातून जात आहोत. पोलीस बंदोबस्त तर असतोच, पण आम्ही अशा कुठल्याही पवित्र सणासाठी पोलिसांची गरज पडून ही आमची इच्छा आहे. आमच्या सर्वांच्या खूप त्यांना शुभेच्छा आहेत. आणि तो कुठेही पब्लिक प्लेसमध्ये किंवा मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरा न करता आपण आपले जे ब्लेसिंग्स आहेत ते आपण सर्वापासून अलग राहून, दूर राहून देणं ही आज काळाची गरज आहे. या कोरोना काळात त्याची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. आणि ती लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरी राहून आनंदानं ईद साजरी करावी हे माझे आवाहन आहे. आणि त्यासाठी माझ्या खूपही शुभेच्छाही आहेत. रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेवर मिस एन अपडेट.